या बातमीचे प्रायोजक आहेत मॅनेजिंग डिरेक्टर अनिल पांडे यांची कीप युमान मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. कामगार आणि कामगार कायदे यासाठी आजच संपर्क साधा. बदलापुरातील आपटेवाडी शिरगाव परिसरात मल्याळी समाजाच्या अय्यप्पा देवाची प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच संपन्न झाला. 3 फेब्रुवारी रोजी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला, तर 4 फेब्रुवारी रोजी काही मान्यवरांच्या हस्ते ब्रह्मकलश केले गेले. यावेळी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मल्याळी समाजातील बांधव एकत्र आले होते. गेल्या 25 वर्षांपासून आपल्या बदलापुरात अय्यप्पा देवाचे मंदिर असावे अशी मागणी केली जात होती. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून याचे कामही सुरू होते. अखेर या वर्षी मंदिराचे काम पूर्ण झाले असून सकाळी 5:30 वाजता भक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले केले जाणार आहे. तसेच सायंकाळी सुद्धा 5:30 वाजता भक्तांसाठी हे मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता अतिशय महत्वाची आरतीही दररोज संपन्न होणार आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे केरला स्टाईलने करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे केरलामध्ये आपल्याला अय्यप्पा देवाचे मंदिर पाहायला मिळते, तसेच हुबेहूब त्याची प्रतिकृती बदलापुरात सुद्धा उभारण्यात आली आहे. तसेच या मंदिरात अय्यप्पा देवासह गणपती, कार्तिकीय देवी व श्रीकृष्ण यांच्या मूर्तीचीही प्रतिष्ठा केली गेली आहे. यावेळी आपली बदलापूरच्या प्रतिनिधींनी अनेक भाविकांशी संवाद साधला. बदलापुरातील रामनगर परिसरात खरं तर भव्य दिव्य असं अय्यप्पा देवाचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. जवळपास खरं तर 26 ते 27 वर्षांपासून सगळ्यांचं स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण झालेलं आहे. याचा सोहळा खरं तर सध्या कालपासून सुरू आहे. आज आणि उद्या असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. सेक्रेटरी आणि अनेक सदस्य आपल्यासोबत उपस्थित आहेत. कशाप्रकारे हा सोहळा पार पडतोय थेट त्यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याशी बातचीत करूयात. आपल्यासोबत सेक्रेटरी प्रेमकुमार नायर उपस्थित असतील, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. कसा सोहळा पार पडतोय तुमचा? हमारा 24 इयर्स का 24 साल का इंतजार था ये मंदिर के लिए. और मार्च 1 तारीख को पहले दिन पूजा का पहले दिन था और आज तीसरा दिन, आज हमारा स्थापना का दिन है. तो आज इधर अय्यप्पा मेन मंदिर हमारा अय्यप्पा मंदिर है, उसके साथ में गणेश देवी, कार्तिक स्वामी और श्री कृष्ण, ये 4 मूर्ति और स्थापना साथ में हुआ है. और कल हमारा कलश के साथ ये प्रोग्राम कंप्लीट हो जाता है. अच्छा, ऐसा हमारा प्रोग्राम. अच्छा, किती लोक साधारण या पूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी झाले? याच्यात जवळजवळ 3 ते 4 हजार लोक ह्या सोहळ्यात सहभागी आहे. आणि ह्या टीमने इतकं सुंदर वर्क केलं आहे की इतक्या वर्षांचं जे काही काय म्हणतात ना आस होती की एक मंदिर बदलापुरात हवं, ते खूप छान प्रकारे सगळ्याच टीमने खूप जबरदस्त मेहनत घेतली आणि फायनली आज स्थापना अय्यप्पाची, त्याच्यासोबत सगळे जे काही मूर्त्या आहेत बाकीच्या पण, जसं काय प्रेमकुमारांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्याची छान प्रकारे पूर्ण विधी काय म्हणतात शास्त्र शुद्ध पद्धतीने त्याचं खूप छान सोहळा झालेला आहे. म्हणजे अप्रतिम, काय म्हणजे शब्द मला कमी पडतात, इतकं सुंदर प्रकारे त्याचं सगळं छान झालेलं आहे. आज खरं सकाळी प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे, मूर्तीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. उद्या सुद्धा बरेच कार्यक्रम पार पडणार आहेत. आपण आणखी सदस्य आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. कशा प्रकारे या ठिकाणी सोहळा पार पडतोय? स्वामी शरणमय्यप्पा. ॲक्च्युली आज संध्याकाळी एक अय्यप्पांच्या ज्या स्टोरी आहे त्याच्या मल्याळमध्ये एक गाणं म्हणणार आहे ते लोक, ती स्टोरी पूर्ण दाखवणार आहे. ते प्रोग्राम आहे संध्याकाळी आणि त्याच्यामध्ये उद्या ते नंतर उद्याची प्रोग्राम, उद्या म्हणजे पूर्ण कलश, 250 कलश आहे ते तयारी केलेले आहे त्याने ते लोक, आणि एक ब्रह्मकलश आहे, एक मोठा कलश आहे ते पण आहे उद्याची, त्याच्यानंतर कार्यक्रम संपणार. खरं तर भव्य दिव्य असं मंदिर आहे जे या ठिकाणी बदलापुरातील रामनगर परिसरात त्याची स्थापना झालेली आहे. बऱ्याच वर्षांपासूनचं या सगळ्या नागरिकांचं स्वप्न होतं की आपल्या शहरात कुठेतरी आपल्या हक्काचं मंदिर असावं, कारण की या शहरात राहणारे जे काही भाविक होते त्यांना इतर शहरांमध्ये दर्शनासाठी जावं लागत होतं, परंतु आता बदलापुरातच मंदिराची स्थापना खरं तर झालेली आहे. अनेक समस्या आल्या आणि त्यानंतर आज त्यांचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होत आहे. काय अधिक माहिती द्याल सोहळ्यासंदर्भात? स्वामी शरणमय्यप्प. आपल्या इकडे मंदिराचं
प्राणप्रतिष्ठा वगैरह झाले ती पांच मूर्तींची आणि मेन अय्यप्प स्वामीची प्रतिष्ठा झाले तिजे नंदर आज संध्याकाळचे कार्यक्रम आहे ती कलश पूजा वगैरह उद्याची ती पण आहे आणि इकडचे लोकांची खूप वर्षाची इच्छा होती असा एक मंदिर आम्हाला हवा आम्ही केरळ लोकांना ऐसा ही एक मंदिर पाहिजे असं आपल्या मनात खूप इच्छा होती ते इच्छेप्रमाणे सगळी अय्यप्पाच्या कृपाने सगळी पाय पडली म्हणून आम्ही सगळी जो कार्यकर्ता मंडळी तो कोण काम केलेले न केलेले असं प्रार्थना केलेले ती प्रार्थना आजच्या दिवशी पूर्ण झालेले म्हणजे उद्याचे कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला आपले प्रतिष्ठा आपले मंदिर आमचे गावात आम्ही कसं मंदिरात जाते ते प्रमाणे आम्हाला जाऊ शकते आणि ते प्रमाणे आम्हाला पूजापाठ करू शकते आणि बाकी सगळी करतात आणि आपल्यासारखे आमचे केरळासारखी झालेले म्हणून आम्ही आमचे मंडळी सगळी आभार आहे सर्वांना आभार अर्थात खरं तर केरळामध्ये ज्याप्रमाणे अय्यप्पा देवाचं मंदिर आहे त्याचप्रमाणे हुबेहूब या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण एक शेवटची प्रतिक्रिया घेऊयात कशाप्रकारे सोहळा पार पडतोय खरं तर 3 ते 4 हजार नागरिक खरं तर या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत 3 दिवसांचा हा सोहळा संपन्न होतोय काय अधिक माहिती द्या मुझे मराठी बोलने नहीं आता लेकिन हिंदी ये लोग का मेहनत का वजह से हमको करने के लिए भगवान एक चांस दिया अच्छा शिल्पी मैंने बनाया था ये लोग का मेहनत है भगवान का कृपा से मैंने मुझे करने के लिए मौका भगवान दिया तो ये लोग की तरफ से मैं अच्छा किया वो ही लगता है हमारे को इतना है खर तर आपण सुद्धा पाहिलं संपूर्ण मंदिर कशाप्रकारे खूप सुंदर या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलेलं आहे शेवटची आणखी प्रतिक्रिया घेऊयात कशाप्रकारे सगळा हा सोहळा संपन्न होतो आहे आणि उद्या सुद्धा हा पार पडणार आहे काय दिसतं इस मोमेंट में हम लोग को एक नाम बहुत याद करना पड़ेगा महाराष्ट्र का धरती में आके इतना बड़ा एक अय्यप्पा मंदिर बनाने के लिए हमको एक जैसे हमारा विचार आ गया वो विचार तारा के ऊपर हम लोग ने सोच लिया हमारा जो पूर्विक लोग है 27 साल पहले उन लोग ने जो पूर्विक लोग ने सोच लिया था उस टाइम में इधर महाराष्ट्र का जो पूर्विक लोग में अनसुईया पेंडुलकर उनका नाम आज के दिन में याद करना ज़रूरी है क्योंकि अनसुईया पेंडुलकर जी ने जो लैंड ये डोनेट किया उसकी वजह से आज ये मंदिर इधर खड़ा हो गया नहीं होता हमारा विचार अय्यप्पा मंदिर का जो विचार है वो हमारे मन के अंदर ही रहता था लेकिन अगर उस टाइम में अनसुईया पेंडुलकर जी ने पूरा लैंड उनका जो लैंड अभी अय्यप्पा मंदिर में है वो लैंड पूरा उसने फ्री में डोनेट किया था वो डोनेशन की वजह से आज इतना बड़ा एक मंदिर बनने के लिए चांस मिला और आज उनके बेटा है इधर उन्होंने भी बहुत मदद किया था हमारे लिए नंदू पेंडुलकर जी पूरा मदद किया था उनका फैमिली को भी इस टाइम में हम लोग बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और ये मंदिर के प्रति में मतलब इतना अच्छा बदलापुर के जितने भी लोकल पब्लिक्स है महाराष्ट्र इन्होंने तो और अदर लैंग्वेजेस उन लोग इतने लोग हम लोग का मंदिर को इधर अय्यप्पा भगवान को मिलने के लिए आ गया और उनका यही बोलने के लिए विचार था इतना अच्छा मंदिर आप लोग ने कैसे कितना ड्रामेटिकली बनाया और कितना मतलब प्लानिंग इतना आपका ज़बरदस्त था हम लोग को दिसंबर महीने में हमारा प्लान हुआ था मार्च 1 से 4 के अंदर हम लोग को पूजा करना है और ये मार्च 1 से 4 के बीच के जो टाइम था 3 महीने का टाइम के अंदर हमको पूरा क्लियर करने का था और इस टाइम में मैं उनको इंट्रोड्यूस करना चाहता हूँ हमारा जो लैंड डोनेट किया था अनसुईया पेंडुलकर जी उनका बेटा है उन्होंने बहुत मदद किया आज जो मलयाली समाज के लिए जो अय्यप्पा मंदिर बदलापुर में आ गया इन्हीं लोग के जो लैंडलॉर्ड्स थे इन्हीं लोग ने हम लोग के लिए मतलब जो एक अय्यप्पा मंदिर का विचार आ गया उस टाइम में उन्होंने उनका फैमिली ने डोनेट किया उसकी वजह से आज इतना बड़ा एक समाज को एक मंदिर बदलापुर शहर में हो गया और ये मंदिर ज़रूर है मुंबई के अंदर नहीं ये पूरा इंडिया के अंदर इतना बड़ा मंदिर बढ़िया मंदिर हम लोग बनाएंगे ये हमारा विचार है और हम लोग ये इसको ज़रूर उसको पूर्ति करने का काम हम लोग करेंगे और आप लोग के लिए मतलब आप पूरी मतलब महाराष्ट्र के लोग और जितने भी हम लोग के समाज को जो सपोर्ट करते हैं वो आगे भी सपोर्ट रहना चाहिए और ज़रूर रहेंगे स्वामी शरण नक्कीच खरं तर मल्याळी समाजासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर त्यांचं स्वप्न कुठेतरी आज पूर्ण झालं आहे स्वप्न का पूर्ण झालं आहे तर ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे आहे कारण की त्यांनी जी काही जमीन आहे ती डोनेट केली आणि त्यानंतर आज मंदिर जे आहे ते उभारलेलं आहे काय अधिक माहिती द्याल आज खरं तर तुमच्यामुळे खरं तर हे सगळा समाज एकत्रित आलेला आहे काय सांगाल नाही काय झालं 24 वर्षापूर्वी माझ्या आईने एक शब्द दिला होता की ही जागा आपण
म्हणून मंदिरासाठी म्हणजे ही लोकं जेव्हा आमच्याकडे आली ना की आम्हाला इथे मंदिर बांधायचं आहे तर त्यावेळी आईनी शब्द दिला की नाही बांधू पण काही आर्थिक अडचणीमुळे तो थोडा राहून गेला पण आज 24 वर्षांनी अशा महाराष्ट्रामध्ये असं मंदिर नाही आहे एकमेव मंदिर असे झाले आणि ह्याच्यापुढे पण आम्ही सरळ असे त्यांना मदत करणार आहोतच असं काय ना हा सगळा समाज चांगला एकदम व्यवस्थित समाज आहे भेदभाव वगैरे काही नाही त्या लोकांनी पण मला सहकार्य केलं मी पण त्यांना भरपूर सहकार्य केले आणि ह्याच्या पुढे आणखीन असंच करत राहणार आम्ही नक्की सर बदलापुरातील रामनगर परिसरात अय्यप्पा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असू द्यात किंवा हा जो काही 3 दिवस पार पडणारा सोहळा आहे तो या ठिकाणी बरेच कार्यक्रमांतर्गत खरं तर संपन्न होत आहे अनेक जे काही समाजातील लोक आहेत ती खरं तर या सोहळ्यानिमित्ताने आपल्याला एकत्रित आलेली दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर. सकाळी नाश्ता तर केलाच पाहिजे पण सध्याच्या फास्ट फूडच्या युगात घरगुती आणि सकस ब्रेकफास्ट कुठे मिळेल बरं. अरे हा स्टेशन लगतच सुरभी स्नॅक सेंटर आहे ना. पोहे उपमा साबुदाना खिचडी इडली चटणी अप्पे थालीपीठ ढोकळा आंबोळी कटलेट पुरणपोळी सोलकढी पण त्यासोबतच सायंकाळी पाणीपुरी शेवपुरी व दाबेलीचीही चव घ्या. मराठमोळ्या भामरे दाम्पत्याने 12 वर्षापासून सुरू केलेल्या सुरभी स्नॅक सेंटरला आजच भेट द्या. पत्ता आहे शिव समर्थ व्यायाम शाळा गाळा नंबर 5 मातोश्री हॉटेल जवळ स्टेशन रोड बदलापूर पूर्व.